iNews. बातमी आहे सटाणा नगरपालिकेच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची. चौगाव गर्डी नजीक असलेल्या पालिकेच्या कचरा डेपोला रविवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. या आगीत प्लास्टिक आढळून आल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य व शेती व्यवसाय धोक्यात आले आहे. आठवडाभरात कचरा डेपो हलवला नाही तर पालिकेच्या कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला. सटाणा नगरपालिकेच्या चौगाव बर्डी येथील कचरा डेपोला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. गेल्या 2 तासापूर्वी लागलेली आग अजूनही धुमसत असून सटाणा पालिकेच्या अग्निशमन बंब व टँकरने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप आगीवर नियंत्रण आले नसून प्लास्टिक कचऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे. सटाणा नगरपालिकेचा कचरा डेपो चौगाव बर्डी परिसरात आहे. हा कचरा डेपो आता बंद केल्याचे सांगितले जात असले तरी या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा शिल्लक आहे. या कचरा डेपोला वेळोवेळी आगी लागत असतात. रविवारी पुन्हा एकदा सायंकाळच्या सुमारास अचानक कचरा डेपोला आग लागल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी कचरा आणि प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी तात्काळ सटाणा पालिकेला कळवले, तसेच स्वतःही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पालिकेच्या अग्निशमन बंब व टँकरने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात असून अजूनही आग धुमसत आहे. यामुळे साहजिकच परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कचरा डेपोत प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतीतील पिके धोक्यात आली आहेत. विहिरीमध्ये कचरा उडून पाणी दूषित होत आहे. तसेच वेळोवेळी आगी लागून डाळिंबागांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे पालिकेने हा कचरा डेपो तातडीने येथून हटवावा अशी मागणी परिसरातून होत आहे. प्लास्टिक वापरणे बंद झाल्याचे पालिकेकडून सांगितले जात असले तरी या ठिकाणी कचरा येतो कुठून असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. येत्या 2 दिवसात कचरा डेपो पूर्णपणे न हटवल्यास तो कचरा भरून पालिकेच्या कार्यालयात आणून टाकला जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. सटाणा नगरपालिकेच्या चौगाव बर्डी जवळील कंपोस्ट डेपोला आज आग लागलेली आहे आणि या आगीमुळे शेजारील शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकाला याची आस लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वास्तविक पाहता चौगाव बर्डीची जागा ही कंपोस्ट डेपोसाठी अयोग्य आहे. शासनानं प्लास्टिक बंदी केलेली आहे, परंतु तरी देखील इतकं प्लास्टिक या डेपोवर आहे की जवळजवळ सगळं 1 किलोमीटरच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्लास्टिकचा सस साचलेला आहे. विहिरींमध्ये प्लास्टिक उडून जातो. म्हणून याची कुठल्याही परिस्थितीत या कंपोस्ट डेपोची प्लास्टिकची व्यवस्था करा किंवा कंपोस्ट डेपो या ठिकाणी हलवण्याचा हा मार्ग करावा लागेल. आम्ही अनेक वेळा मागील नगराध्यक्ष असताना देखील आत्ता देखील अनेक वेळा हा कंपोस्ट डेपो या ठिकाणाहून हलावा अशी आमची शेतकऱ्यांच्या या भागातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही आणि कार्यनियोजन झालेलं नाही. या डेपोच्या शेजारी चौगाव बर्डी ही आदिवासी वस्ती आहे. या आदिवासीमध्ये आज झोपडे आहेत. या आदिवासी वस्तींना सुद्धा आग लागू शकते. त्याच्यामुळे त्वरित कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपालिकेने हा कंपोस्ट डेपो या ठिकाणाहून हलवावा. अन्यथा तसं न झाल्यास या भागातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. नगरपालिकेने देखील याची नोंद घ्यावी आणि ही कार्यवाही करावी, तातडीने करावी. तसं न झाल्यास नगरपालिकेच्या समोर सर्व शेतकरी आपलं तीव्र आंदोलन छेडतील याची शासनाने नोंद घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि नगरपालिकेला हा डेपो या ठिकाणावर हलण्यासाठी कार्यवाही करावी अशी या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निवेदन देतो. या 3 दिवसात कुठली काही कारवाई नाही झाली तर आम्ही हा कचरा उचलून नगरपालिकेच्या गेटसमोर टाकू. लवकरात लवकर नगरपालिकेने निर्णय घ्यावा.
आमच्याकडून सर्व शेतकऱ्यांकडून ही मागणी आहे